टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। बारामती मतदारसंघात माझी शेवटची निवडणूक असं म्हणून कुणी तुम्हाला भावनिक करतील, पण मी सांगेल तोच खासदार निवडून द्या। अजित पवारांची शरद पवारांवर बोचरी टीका। उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर, बारसूत तेलशुद्धीकरण प्रकल्प विरोधकांशी ठाकरे करणार चर्चा। राणेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ, गर्दी जमत नाही म्हणून कुडाळ बाजारपेठेत ठाकरेंची सभा। उद्धव ठाकरेंच्या सभेवर निलेश राणेंची टीका। भाजपाच्या कार्यक्रमाला नागरिक हजारो रुपये देऊनही येत नाहीत, तर उद्धव ठाकरेंच्या सभेला कार्यकर्ते स्वतःहून येतात, निलेश राणेंच्या टीकेला वैभव नाईकांचं प्रत्युत्तर। राज ठाकरेंनी येवल्यावरून आल्यासारखं बोलू नये, मराठ्यांना काय मिळालं 15 फेब्रुवारीला कळेल, जरांगे पाटील यांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर। मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात गुंडगिरी सुरू आहे, मुख्यमंत्री कार्यालयातून गुंडांच्या मदतीसाठी फोन जातात, खासदार संजय राऊत यांचा गंभीर आरोप। गणपत गायकवाडांचे कोट्यवधी रुपये मुख्यमंत्र्यांकडे कसे, गणपत गायकवाडांच्या आरोपाची दखल ईडी सीबीआयनं घ्यावी, संजय राऊतांची मागणी। अध्यादेश आणि मसुद्यातला फरक छगन भुजबळांना कळतो का, जरांगेंचा भुजबळांना सवाल, अध्यादेश रद्द झाल्यास मंडल कमिशनला चॅलेंज करणार, जरांगेंचं वक्तव्य। छगन भुजबळांच्या राजीनाम्यामागे स्टंटबाजी, हरिभाऊ राठोडांचा आरोप, भुजबळांनी राजीनामा दिला तर मराठा ओबीसी आणि भटक्या विमुक्तांना न्याय मिळेल, हरिभाऊ राठोडांचं विधान। छगन भुजबळांनी राजीनामा देणं हे फक्त नाटकच, राजीनामा स्वीकारण्याचा अधिकार नेमका कुणाला, संजय राऊतांचा फडणवीसांना टोला। भुजबळांनी राजीनामा दिल्याचं माहीत नाही, पण राजीनामा दिला असेल तर भुजबळांनी 57 लाख कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांचंही नेतृत्व करावं, संजय गायकवाडांचा भुजबळांना टोला। मराठा ओबीसींमध्ये वाद लावण्याचा नवा फंडा, भांडणं लावणारे दोघेही एकाच सरकारमध्ये, हिंगोलीतील सभेत सुषमा अंधारेंचा हल्लाबोल। भाजपाचं आजपासून गाव चलो अभियान, नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस नागरिकांशी संवाद साधणार। महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी काँग्रेसकडून रघुराम राजन यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता, काँग्रेसकडून पुन्हा एकदा राज्याबाहेरील व्यक्तीला संधी। टॉप हेडलाइन्स प्रस्तुत करता आहे राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। आमदार जितेंद्र आव्हाडांना धमकीचा निनावी फोन, नाद बंगल्यात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा निनावी फोन, बॉम्बशोधक विभागाला बंगल्यात काहीच आढळलं नसल्याची माहिती। विदर्भात लोकसभेसाठी भाजपाची जोरदार फिल्डिंग, शिवसेना अजित पवार गटाला कमीत कमी जागा सोडण्याचा प्लान। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध ईडीची कोर्टात धाव, ईडीच्या 5व्या समन्सला उपस्थित न राहिल्यानं ईडीची कोर्टात धाव। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप, समारोपाला मुख्यमंत्री शिंदे आणि विधान परिषदेच्या अध्यक्षा नीलम गोरे उपस्थित राहण्याची शक्यता। चंद्रशेखर बावनकुळेंच्या बनावट लेटरहेडचा वापर करत फसवणुकीचा प्रयत्न, आरोपी राजू वैष्णव विरोधात गुन्हा दाखल। युनेस्को अधिकारी महाराष्ट्रातील किल्ल्यांना देणार भेट, ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये युनेस्कोचे अधिकारी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार। आदर्श पतसंस्थेतील ठेवीदारांचे पैसे त्वरित परत करा, केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचे निर्देश, तर आंदोलन करण्यापेक्षा पैसे वसुलीला मदत करा, भागवत कराड यांचा जलील यांना सल्ला। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर, अजित पवारांकडून विकास कामांची पाहणी। ठाणे बोरिवली भुयारी मार्गाला केंद्रीय वन्यजीव मंडळाकडून परवानगी, 19 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजनाची शक्यता। नवी मुंबईतील बेकायदा बांधकामांवर कारवाई करा, उच्च न्यायालयाचे पालिकेला आदेश, बांधकामाची परवानगी न घेताच बांधकाम केल्याचं समोर।
साताऱ्यातील धोमचा उजवा कालवा फुटला, लाखो लिटर पाण्याची नासाडी, एकाच महिन्यात दोनदा कालवा फुटला. राज्यातील कृषी विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, 30 मार्च ते 1 एप्रिलला होणार परीक्षा. पुण्यातील यशवंतराव चव्हाण पूल 29 फेब्रुवारीपर्यंत बंद, दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार पूल, वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन. पुणे विद्यापीठातील जब वी मेट नाटकाचा वाद हायकोर्टात जाणार, विद्यार्थ्यांची गुन्हा रद्द करण्याची मागणी, चुकीची कलम लावल्याचा ललित कला केंद्राचा दावा. येरवडा कारागृहावर सीसीटीव्हीद्वारे नजर, कारागृहात 812 कॅमेरे बसवले, कैद्यांमधील हाणामारी गैरप्रकार रोखण्याचा उद्देश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.